नमस्कार अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। इथे आपण बनवतो आहे कांदा भजी। त्याला मी दोन उभे चिरलेले कांदे, कोथिंबीर, हळद, मसाला, धणा पावडर, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, थोडंसं आपला भात, त्याने भाजी खूप कुरकुरीत होते आणि छान होते। जेवढा कांद्यामध्ये पिठामध्ये कांद्याचं पाणी शोषेल तेवढंच आपण भिजवून घेऊया। गरज वाटल्यास पाणी घ्या, मस्तपैकी अशी एकजीव करून घ्या। बघा छान मिश्रण झालेलं आहे, अशी झाली पाहिजे, मग ती कुरकुरीत व खुसखुशीत होते। आता इथे तेल गरम झालेलं आहे, त्याला काही लोक खेकडा भजी पण बोलतात, पण आपण मराठी लोक आगरी कोळी हे आपण कांदा भजीच बोलतो। अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन तळून घ्या। मुलांचा खूप हट्ट होता की मम्मी आज काहीतरी छान असं कुरकुरीत खुसखुशीत खायला मिळेल का। मम्मीने हा बेत भजीचा दोन्ही बाजूनी छान लालसर रंगावर फ्राय करून घ्या। आता आपली भजी तळून झालेली आहे छान कुरकुरीत खुसखुशीत, नक्की करून बघा, खूप छान होते। आणि त्यामध्ये थोडा तांदळा भात टाकला ना तर अजून छान होते भजी। गरम गरम वडा पावचा पाव आणि भजी, म्हणजे भजी पाव आणि हिरवी मिरची आणि त्याची वडापावची चटणी, यासोबत ही भजी खूप छान लागते, नक्की करून बघा। रेसिपी आवडलीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। नमस्कार। अशा प्रकारे आपली मस्तपैकी भजी तयार आहे। खुसखुशीत गरमागरम कांदा पाव भजी खूप छान लागते गरम गरम।